नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण तुलना हा टॉपिक बघणार आहोत ज्याला आपण कम्पॅरिझन असं सुद्धा म्हणतो बुद्धिमत्ता असण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक परीक्षा कोणती असू द्या यावरील प्रश्न तुम्हाला सातत्याने दिसतील त्यावरील आपण प्रश्न बघणार आहोत नेमके कशा पद्धतीने हे प्रश्न सोडवले जातात ते एकदा समजून घेणार आहोत इथे दिलेलं काय असतं एकतर एखादी एक एक हिंट दिलेली असू शकते एखादी सूचना दिलेली असू शकते काही खुणा दिलेल्या असू शकतात आणि इथे घटना जे घटक आहे दिलेले घटक त्यांची तुलना करणे आणि त्याच्यातून मग फायनल त्याचा अर्थ लावणे हे या ठिकाणी अपेक्षित असतं तुलना आणि त्याचं विश्लेषण थोडक्यात आपण काही उदाहरणं या ठिकाणी बघूया आणि हा टॉपिक समजून घेऊया अशाच पद्धतीची उदाहरणं तुम्हाला या टॉपिकवरील परीक्षांमध्ये दिसून येतात मग ते एम पी एस सी असू द्या भरती सरळ सेवा पोस्टम आणि एम टी एस भरती या ठिकाणी चला इथे पहिला प्रश्न आपल्यासमोर काय आहे पाच मुलांनी शर्यतीत भाग घेतला राज मोहितच्या पुढे आहे परंतु गौरवच्या मागे आहे आशिष सचिनच्या पुढे आहे पण मोहितच्या मागे राहिलेला आहे तर शर्यत कोणी जिंकली आता या ठिकाणी आपल्याला करायचं काय सगळ्यात आधी आपल्याला जी माहिती दिलेली आहे तिला योग्य पद्धतीने मांडता आलं पाहिजे आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी पाच मुले आहेत बरोबर पहिला मुद्दा काय म्हणतोय की राज मोहितच्या पुढे आहे परंतु गौरवच्या मागे आहे ओके आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपण समजा धरू की चला ही रेष आहे ती इकडून या ठिकाणी अशा पद्धतीचा त्यांची समजा दिशा आहे असं एक आपण गृहीत धरलं ओके आता या ठिकाणी तुम्ही जर म्हटले की चला राज हा मोहितच्या पुढे मात्र गौरवच्या मागे आहे ओके आता या ठिकाणी समजा तुम्ही घेतला राज आपण दिशा या ठिकाणी अशा पद्धतीने घेतोय इथे तुम्ही म्हणतायत की चला राज या ठिकाणी आहे हा मोहितच्या पुढे आहे म्हणजे मोहित त्याच्या मागे असणार आहे बरोबर राज हा मोहितच्या पुढे आहे परंतु गौरवच्या मागे आहे म्हणजे गौरव काय आहे राजच्या पुढे आहे बरोबर एवढा क्रम आपल्याला या ठिकाणी राज मोहितच्या पुढे परंतु गौरवच्या मागे राहिला या वाक्य रचनेवरून कळतो आहे बरोबर राज आता बरोबर काय येतो आहे मोहितच्या पुढे येतो आहे मात्र गौरवच्या मागे येतोय पुढे आशिष सचिनच्या पुढे आहे पण मोहितच्या मागे आहे आता इथे मोहित तुम्हाला दिलं आहे ऑलरेडी आशिष मोहितच्या मागे म्हटलेलं आहे म्हणजे मोहितचं तुम्हाला इथे लिंक आहे हिंट आहे मग याच्या मागे तुम्ही कोण म्हणणार या ठिकाणी आशिष आशिष हा सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे आहे आता सचिनच्या पुढे म्हणजे या ठिकाणी सचिन येणार सचिनच्या पुढे आशिष आहे आणि हाच आशिष मोहितच्या मागे आहे म्हणजे तुमच्या समोर या ठिकाणी जो डाटा तुम्हाला दिलेला आहे जी माहिती तुम्हाला दिलेली आहे तिला तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितपणे मांडलेलं आहे आता तुमच्या समोर प्रश्न येतो की शर्यत कोणी जिंकलेली आहे न तुम्हाला मी सांगितलं की ती या ठिकाणी इकडे पळतायत सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे गौरव कोण गौरव सर्वात पुढे गौरव आहे याचा अर्थ शर्यत कोण जिंकणार आहे जो सर्वात पुढे आहे तो सर्वात मागे कोण राहिला सचिन सर्वात पुढे राहिला गौरव याचा अर्थ शर्यत ही गौरवने जिंकलेली आहे उत्तर येतं दोन नंबर गौरव पुढच्या प्रश्नाकडे आपण या ठिकाणी जातोय दोन नंबरचा प्रश्न नीट बघा उत्तर देण्याचा प्रयत्न करा इयत्ता आठवीच्या परीक्षेमध्ये ए हा गुणानुक्रमे बीच्या खाली होता काय ए हा गुणानुक्रमे बीच्या खाली होता सी हा एच्या वर पण डीच्या खाली होता ई हा डीच्या वर होता तर सर्वात खालचा क्रमांक कोणाचा आता तुम्ही असं वरवर जर हा प्रश्न वाचला तर तुम्हाला याच्यात खूप कमी करण्याची शक्यता आहे प्रश्न फार सोपे असतात मी सुरुवातीला सोपे प्रश्न घेतो आहे तुम्हाला याच्यामध्ये अजून आपण अवघड प्रश्नांकडे जात राहणार आहोत याच्यावरच्या टेस्टसुद्धा आपल्या रेडी आहेत त्याचेही लेक्चर्स आपण टाकणार आहोत ते सगळे तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत इत आठवीची परीक्षा आता तुमच्या समोर आलं पाहिजे परीक्षेत ए हा गुणानुक्रमी बीच्या खाली होता आता आपल्याला सगळ्यात आधी या ठिकाणी दिला आहे ना ये मग आपण या ठिकाणी ए समजा लिहून घेतला ये हा गुणानुक्रमी कोणाच्या खाली आहे बीच्या खाली आहे म्हणजे या ठिकाणी बी काय आहे एच्या वर आहे बरोबर तुमच्या पहिल्या वाक्यावरून तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीची रचना तयार होते ए हा बीच्या खाली आहे सी हा येच्या वर ये ये आहे पण डीच्या खाली आहे बघा आता इथे जर बघितलं तुम्ही हा जो ए आहे समजा हे काय म्हणत आहेत की सी हा या येच्या वर आहे मात्र डीच्या खाली आहे म्हणजे हा डी कुठेतरी सीच्या वर असणार आहे असं इथे बरोबर इथे मध्ये एखादा येऊ शकतो म्हणून आपण थोडीशी जागामध्ये सोडली बरोबर डी आपण बघतोय डीच्या खाली हा सी आहे मात्र याच्या वर कुठेतरी आहे आता आपण पुढे म्हणतोय ई हा डी च्या वर होता का ई हा डीच्या वर होता आता ई याच्या वर चाललाय डी डीच्या वर चाललाय इकडे ई बरोबर ई हा डी च्या वर चालला आहे तर सर्वात खालचा क्रमांक कोणाचा मित्रांनो इथे आपण जर बघितलं ही सगळी रचना बघितली ई सर्वात वर येतोय ये, नंतर डी येतो आहे ये, नंतर सी येतोय ये, किंवा हा बी सुद्धा बी सी एका ओळीत असू शकतात किंवा बी डी एका ओळीमध्ये असू शकतात मात्र सगळ्यात खाली जर बघितलं तुम्ही तरी इथे येतो आहे ये म्हणजे सर्वात खालचा क्रमांक जर तुम्हाला विचारला तर उत्तर काय येणार आहे चार नंबरचं ते असणार आहे ए सोपा प्रकार म्हणूया आपण एकदम पण हे लहान लहान उदाहरणं जे आहेत जे विद्यार्थी मुख्यत्वे नवीन असतात त्यांच्यासाठी ही उदाहरणं अत्यंत महत्त्वाची आहेत पुढे चार पिशवे आहेत ज्याच्यामध्ये टी यस व्ही आणि डब्ल्यू याच्यापैकी प्रत्येकाचे वजन भिन्न भिन्न आहे टी पिशवीचे वजन फक्त यस पिशवीपेक्षा कमी आहे ही पिशवी व्ही पिशवी जी आहे ती डब्ल्यूपेक्षा हलकी आहे आणि डब्ल्यू ही टीपेक्षा हलकी आहे तर चार पिशव्यांपैकी सर्वात हलकी पिशवी कोणती सरळ तुम्हाला मांडणी करायची आहे जे माहिती तुमच्या समोर दिलेली आहे तिला जर तुम्ही व्यवस्थित वर्गीकृत केलं तर मला वाटतं या ठिकाणी अत्यंत सोपा असा हा प्रश्न आहे बघूया आपण तुमच्यासमोर चार पिशवी आहेत त्या तर तुम्हाला एकदा क्लिअर असू द्या टी एस व्ही डब्ल्यू प्रत्येकाचे वजन भिन्न आहे आता पहिलं म्हटलेलं आहे टी पिशवीचे वजन फक्त एस पिशवीपेक्षा कमी आहे म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं समजा तुम्ही या ठिकाणी म्हटले की टी आहे टीचं वजन फक्त यसपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे कशापेक्षा यस पिशवीपेक्षा कमी आहे म्हणजे या ठिकाणी आपण टीचं कमी आहे म्हणून अशा स्वरूपाचा बांध दाखवला पुढे आपण म्हटलो की व्ही पिशवी डब्ल्यूपेक्षा हलकी आहे व डब्ल्यू ही टीपेक्षा हलकी आहे बघा क्रम फार महत्त्वाचा आहे काय म्हटलं तर व्ही पी सी डब्ल्यूपेक्षा हलकी आहे आणि डब्ल्यू ही टीपेक्षा हलकी आहे समजा आपण व्ही म्हटले व्ही ही डब्ल्यूपेक्षा हलकी आहे या ठिकाणी व्हीकडे हलकीचं चिन्ह आपण दाखवलं ओके त्याच्यानंतर डब्ल्यू ही टीपेक्षा हलकी आहे म्हणजे या ठिकाणी पुन्हा तुम्ही गेले तर या ठिकाणी डब्ल्यू आणि टीची जर तुलना तुम्ही केली तर टीपेक्षा काय आहे डब्ल्यू त्या ठिकाणी हलकी आहे आता जर तुम्ही या ठिकाणी बघितलं हे तीन उदाहरणंवरचे जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर तुमच्या काय लक्षात येते तुम्हाला या ठिकाणी एक अँगल तयार झाला तुमच्यासमोर की बाबा टी आणि यच ची तुलना तुमच्यासमोर आली व्ही आणि डब्ल्यूची आली डब्ल्यू आणि टीची आली मग याच्यानुसार आपल्याला जर बघायचं झालं तर आपण काय म्हणणार की टी पिशवीचे वजन फक्त यस पिशवीपेक्षा कमी आहे काय टी पिशवीचे वजन हे फक्त यस पिशवीपेक्षा कमी आहे म्हणजे इथे जर बघितल्या दोघांमध्ये तर सर्वात जड कोणती आहे या दोघांमध्ये यस जड आहे म्हणजे आपण या ठिकाणी समजा वर यस घेतला त्याच्यानंतर खाली कोणती येणार आहे टी येणार आहे बरोबर आपण त्याचा क्रम लावतोय थोडक्यात त्याच्यानंतर इकडे डब्ल्यू बघा आपल्या टीपेक्षा डब्ल्यूचं वजन कमी आहे म्हणजे या ठिकाणी टीच्या खाली काय येणार आहे डब्ल्यू येणार आहे आता इथे डब्ल्यू पेक्षा व्ही कमी आहे म्हणजे डब्ल्यूच्या खाली काय येणार आहे इथे व्ही येणार आहे तुम्ही जर बघितला हा क्रम यस टी डब्ल्यू व्ही ही जी माहिती आहे या ठिकाणी हे जे तीन तुम्ही एकमेकांशी तुलनात्मक दर्शविले याच्यावरून तुम्हाला अशाच पद्धतीची रचना ही येणार आहे ओके okay, व्यवस्थित जर लक्ष दिलं तर यस टी डब्ल्यू व्ही मग सर्वात हलकी पिशवी कोणती तुमच्यासमोर उत्तर तयार असतो काय तर व्ही सर्वात हलकी पिशवी ओके okay, पुढच्या प्रश्नाकडे आपण या ठिकाणी जातो आहे चौथा प्रश्न तुमच्यासमोर आहे बघा तुलना म्हणतोय मी याला काय कंपॅरिझन करतोय आपण तुलना करतो आहे सोपा प्रकार जर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे पण रीतापेक्षा मोठी आहे माझ्या आधी तुमचं उत्तर आलं पाहिजे ओके रीता गीतापेक्षा मोठी आहे श्याम रीतापेक्षा मोठा आहे पण राधापेक्षा तरुण आहे तर सर्वात तरुण कोण आता सरळ आपल्याला माहित आहे की तुलना आम्हाला करायची बघा कशा पद्धतीची माहिती दिली आहे राधा ही सुनीतापेक्षा तरुण आहे पण रीतापेक्षा मोठी आहे बघा आता आपण राधा आणि सुनीता आणि रीता या तिघांचं जरी या ठिकाणी थोडंसं कॅल्क्युलेशन सुरुवातीला केलं तरी मला वाटतं सोपं जाईल आता इथे जर तुम्ही बघितलं राधा ही सुनीतापेक्षा तरुण आहे समजा तुम्ही या ठिकाणी म्हटले की सुनीता इथे ही आहे एकदम ज्याला आपण म्हणतोय एक वयस्कर आहे सुनीता कारण की सुनीतापेक्षा राधा तरुण आहे मग आपण गेलो की राधा ही सुनीतापेक्षा तरुण आहे इथे हिला आपण वयस्कर म्हणूया बरोबर सुनीताला कारण तिच्यापेक्षा कोण आहे राधा ही तरुण आहे पण रीतापेक्षा मोठी आहे कोण राधा ही रीतापेक्षा मोठी आहे म्हणजे राधापेक्षा रीता काय येणार आणखी त्या ठिकाणी लहान येणार काय रीता लहान येणार कारण रिधा रीतापेक्षा राधा काय आहे मोठी आहे पुढे श्याम रीतापेक्षा मोठा आहे पण राधापेक्षा तरुण आहे बघा आता ही श्याम जे आहे हा श्याम रीता इथे घेतला तुम्ही रीतापेक्षा श्याम मोठा आहे म्हणजे श्याम इथे येईल मात्र तो राधापेक्षा तरुण आहे म्हणजे बघा या ठिकाणी बरोबर येतं आहे रीतापेक्षा मोठा आणि राधापेक्षा तरुण ही राधा आहे इकडे ही रीता आहे दोघांच्यामध्ये कोणाला श्याम आलेला आहे आता सर्वात तरुण कोण इथे जर तुम्ही बघितलं आता इथे एक लहान समुद्दा होता पुन्हा रीता ही गीतापेक्षा मोठी आहे आता इथे रीता जर मोठी आहे तर गीता ही हिच्यापेक्षा आणखी काय येते इकडे लहान येते आहे गीता ओके बघा इथे ही वाक्यरचना आपली सुटली होती म्हणजे तुम्ही जर बघितलं सगळं वरचं कॅल्क्युलेशन जर केलं तर अशा पद्धतीची या ठिकाणची ही मांडणी होती आहे मग सर्वात तरुण कोण आपण सर्वात वयस्कर बघितली होती या ठिकाणी सुनीता तिकडून आपण हा क्रम लावत गेलो नंतर ती उदाहरणं बघत गेलो इथे सर्वात तरुण तुम्हाला दिसते आहे गीता कोण गीता म्हणजे उत्तर जर या ठिकाणी बघितलं तुम्ही तर चौथ्या नंबरचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं आहे मित्रांनो अशा पद्धतीचे हे तुलना या टॉपिकवरचे प्रश्न सोपे प्रश्न आपण बघितले नक्कीच तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद